पुणेकरांना काहीसा दिलासा, रात्रभर पुण्यात पावसाची विश्रांती। पाऊस आणि पुरामुळे 7 जणांचा बळी तर 2 जण बेपत्ता। पुण्यातला पूर ओसरल्यानंतर राजकीय दौऱ्यांचा पूर। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, सुप्रिया सुळे आणि चंद्रकांत पाटील आज पुण्यात। ठाणे, रायगड, रत्नागिरीसह राज्यातील 7 जिल्ह्यात रेड अलर्ट। रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांना सुटी, तर मुंबई शाळा आणि महाविद्यालय मात्र सुरूच राहणार। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची फिल्डिंग। जयंत पाटील आणि अजित पवारांच्या आमदारांची बंद दाराड चर्चा। बाबाजानी दुराणी आणि जयंत पाटलांच्या भेटीचं कारण गुलदस्त्या। कोल्हापूरमध्ये पंचगंगेनं गाठली धोक्याची पाती। राधानगरी धरणाचे 6 स्वयंचलित दरवाजे खुले, तर पंचगंगेची पाणी पातळी 44 फूट 4 इंचावर। ऑलिम्पिक स्पर्धेला आजपासून सुरुवात। पॅरिसच्या सीन नदीपात्रात रंगणार उद्घाटन सोहळा। 128 वर्षात पहिल्यांदाच स्टेडियम बाहेर रंगणार सोहळा। महिला आशिया कप T20 स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये भारत बांगलादेश सोबत भिडणार। खासा सुप्रिया सुळे पुण्यातल्या पुराचा घेणार आढावा। सिंहगड रोड, शिवणे, उत्तमनगर भागाला सुप्रिया सुळे देणार भेट। मंत्री दीपक केसरकर आज पुण्यात, केसरकरांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाची बैठक। मुसळधार पावसामुळे तानसा धरणाचे 16 दरवाजे उघडले, तर मोडकसागर धरणाचे 2 फूट दरवाजे उघडले। चेंबूर जोड रस्ता प्रकल्पातील रस्त्यावर खड्डे पडल्यानं रस्ता वाहतुकीकरता बंद। खड्ड्यांमुळे कंत्राटदाराला 50 लाख रुपये दंड। मुंबईत पहाटेपासून पावसाची रिपरिप। मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट। कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू। पंचगंगा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी, तर पावसामुळे 88 बंधारे पाण्याखाली। कोयना धरणातून सकाळी 30,000 क्युसेकनं विसर्ग सुरू। नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा। दिल्लीमध्ये रात्रभर दमदार पाऊस। रहिवाशी परिसरात साचलं पाणी, तर काही भागात आज पावसाचा जोर वाढणार। यूपी, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशातल्या कावड यात्रेसंदर्भात आज सुनावणी। गेल्या सुनावणीत न्यायालयानं भोजनालयावर नाव जाहीर करण्याच्या आदेशावर घातली होती बंदी। कडकवासला पाठोपाठ पानशेत धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर। पानशेत धरणातून कधीही पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची पुण्यात आज बैठक। पुण्यातल्या पूरस्थितीचा घेणार आढावा। कारवाई दरम्यान जप्त केलेले 19,07,00,000 रुपयाचे अंमली पदार्थ केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या नागपूर युनिटकडून जाऊन नष्ट। मुसळधार पावसाचा रेल्वेला देखील फटका। रेल्वे इंजिनमध्ये गळती। इंजिन ड्रायव्हर छत्री घेऊन रेल्वे चालवत असल्याचा व्हिडिओ झाला व्हायरल। 25वा कारगिल विजय दिवस आज सर्वत्र होणार संपन्न। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।